मित्रांनो नमस्कार. आपण सर्पमित्र दीपक परीट या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. अवेअरनेस म्हणजे जागरूकता काय आहे ते दोन वेळा मला अनुभव आलेला आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये दोन साप आपण सोडलेले दाखवणार आहे. एक तर ग्रीन किलबॅक आणि हा येतो पिप्सन शिल्टेड असं म्हटलं जातं. याला मराठीमध्ये याला आपण खापर खावल्या म्हणतो. आम्ही ऑफिसमध्ये असल्यावर येऊ शकत नाही आणि अशा वेळेला जर कॉल आला तर एक चॅलेंजिंग असतं की काय करायचं. ज्या वेळेला या सापाचा आपल्याला कॉल आला त्यावेळेला आमचे मित्र अमोल सूर्यवंशी यांनी सांगितलं की असं एक साप आलेला आहे. त्यांनी फोटो पाठवला. त्यांना वाटलं हा एक बमडूळ जातीचा साप आहे आणि त्यांनी मला फोटो पाठवला. मग त्यांना सांगितले की हा बिनविषारी असा साप आहे, तुम्ही घाबरू नका. त्यांनी स्वतः काटकीच्या काटकीचा आधार घेऊन असा साप रेस्क्यू केला आणि रिलीज करण्यासाठी आपण त्याची माहिती द्यायची आणि सोडून द्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा रेअर साप आहे. आत्ता पाऊस पडल्यामुळं बाहेर पडला. शक्यत करून हा साप जमिनीमध्ये राहत असतो आणि त्याचं जे मुख्य भक्ष्य आहे ते गांडूळ किंवा लहान किडं जी मातीमध्ये राहत असतात ते खात असतोय आणि आपला उदरनिर्वाह करत असतो. ज्या वेळेला हा साप साधारण 1 ते 2 फुटापर्यंतच वाढतो, जास्त अजिबात वाढत नाही. आणि त्याची ओळखण्याची जी साधी खूण आहे ते तुम्हाला दाखवतो मी जवळ हो का. ओळखण्याची जी खूण आहे ती शेपटीवरती जी असा एक करवतीनं मारलेला जसा खाप असतो त्या पद्धतीनं असतो. आता त्याला आपण जस्ट थोड्या वेळ तुम्हाला दाखवतो आणि लगेच त्याला फॉरेस्टमध्ये सोडूया. हा बघा, पूर्णपणे हा बिनविषारी आहे. तोंड एकदम लहान असते, मामडोळ जातीचं ज्याप्रमाणे तोंड असतं त्या पद्धतीनं लोक ते कन्फ्यूज होतात की हा मामडोळच आहे. फक्त सापाच्या जाती ओळखणे हे गरजेचं आहे. हा बघा, आणि त्याची शेपटी जी खात असते ते अशा पद्धतीने कापल्या आपण करवतीचं जसं काप काढतो. हो, ते खाप करवतीचं जसं खात असतो त्या पद्धतीने खात असते आणि साधारण ती शेपटी जी बाजू आहे तर टोचल्यावर होत असते. तोंड अगदी लहान असते आणि काळपट निळसर अशा रंगात पिवळसर टिपके असतात. अतिशय पिवळसर कसे टिपके दिसतात आणि निळसर शेड दिसतोय आणि तोंड एकदम लहान म्हणजे तो आपल्याला तोंड ओळखतही नाही. मातीच्या ह्याच्यामध्ये तो आतमध्ये घुसवण्यासाठी त्याचं असं तोंड असतं. आपण आता याला भुजभुजी तिकडं आपल्या नदीची जी डगरी आहे त्या ठिकाणी असे जरा माती पाणी असं जे मिळेल त्या पद्धतीनं आपण याला आता सोडूया. जवळ जरा एकदम जवळ. आता हा फॉरेस्टमध्ये जाईल, बघा कसं जातो. आता एकदम तोंड किती त्याचं दिसतंय छान मध्ये. आता एकदम मोबाईल जवळ पकडलेला आहे त्यामुळं त्याचं तोंड एकदम व्यवस्थित दिसतंय. जाईल बघा, रिअर साप आहे. तर मागच्या वेळेला पुराच्या वेळेला आपण असले 8 ते 10 साप पकडले होते. त्याची शिपटीची बाजू बघा कशी खास मारले गत असते. एकदम स्लो मध्ये शांत पद्धतीने जात असतोय. हा बघा कसं मातीच्या मध्ये एकदम इझी कसं जात असते. बघा जसं आपण रोडवरती जात असतो त्याच पद्धतीने तो मातीमध्ये इझी घुसत असतो. अशा जमिनीची त्याला गरज असते. भुजभुजी जमीन त्यामध्ये गांडूळ भरपूर असतात. ओलसरपणा असले तर गांडूळ भरपूर. जमीन कशी हल्ली जाते बघा एवढ्या फोर्सनं ते ताकदीनं दाबू शकतोय. कृपया सर्वांनी साप ओळखणे गरजेचं आहे. आता घुसतोय इकडं आणि समोरच्या बाजूला जिथे माती हलते त्या तिकडं तो चाललेला आहे. बघा तुम्हाला दिसेल लहान भक्ष्य घेत तो जात असतो. हो का, आता एकदम असा एक फास्टमध्ये गेलेला आहे मातीमध्ये. ज्या पद्धतीनं जादू होते त्या पद्धतीने तो आता मातीत गायब झालेला आहे. मित्रांनो, हे काम करण्याचं आणि यूट्यूबवरती ह्या गोष्टी सांगण्याचं एक कारण म्हणजे आज डिजिटलच्या जीवनामध्ये लोकांना वाचण्यासाठी वेळ नाही किंवा कोणत्याही कार्यक्रम अटेंड करण्यासाठी वेळ नसतोय.
त्यामुळे साधारण प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड फोन आहे आणि प्रत्येकजण यूट्यूबचा किंवा इतर सोशल मीडियाचा यूज करत असतो. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचं असेल आणि या सापांचं जीव वाचवणे किंवा त्याविषयी असणाऱ्या अंधश्रद्धा त्यांच्याविषयी अवेअरनेस निर्माण करणे जर गरजेचं असेल तर या मल्टीमिडियाशिवाय उपयोग नाही. कृपया सर्वांनी जर माझे तुम्हाला काम आवडले तर आपले यूट्यूब चॅनल सर्प मित्र दीपक परीट सबस्क्राईब करून इतर मित्रांना शेअर करा.